मोटरसायकल अपघातामध्ये युवक ठार घटना मोटरसायकलींची समोरासमोर धडक आजरा अंबोली रस्त्यावर आजरा पेट्रोल पंपासमोर मोटरसायकलीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये युवक जागीच ठार झाला विकास महादेव पाटील वयवर्ष वीस राहणार देऊळवाडी तालुका भुदरगड असं त्या दुर्दैवी युवकाचं नाव आहे रविवारी रात्री साडे अकरा वाजता अपघात झाला अपघातामधील जखमी अभिषेक संजय पोतनीस राहणार सातेवाडी तालुका आजरा यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिलेली आहे जितेंद्र रामचंद्र नवार राहणार आवंडी वसाहत आजरा यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी अभिषेक पोतनीस आणि मयत विकास पाटील एका हॉटेलमध्ये नोकरीला आहेत हे, हे दोघेही एका मोटरसायकल वरून एम एच एक बी झेड सेहेचाळीस एकोणीस वरून संभाजी चौकाकडे निघाले होते याचवेळी नवार हा एम एच एक बी झे बावन्न सत्त्याण्णव हा मोटरसायकल घेऊन चुकीच्या दिशेने आला धडक झाली मोटरसायकल वरून खाली फेकला गेल्यामुळं त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो ठार झाला अपघाताला कारणीभूत ठरल्यामुळं नवार यांच्यावर आजरा पोलिसात गुन्हा नोंद झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा